हे आम्हाला कदापि विसरून चालणार नाही. या युग पुरुषाचा जन्म झाला आणि या युग पुरुषांच्या मध्ये एवढी प्रचंड मोठी शक्ती जर कोणी भरली असेल तर विश्वामध्ये 33 कोटी देवांना जे नाही जमलं ते एका मातीनं केलं लक्षात घ्या, एका आईने केलं लक्षात घ्या. आणि म्हणून मी युवकांना सांगत असतो, अरे जर तुला एका वेळेला 33 कोटी देवांचं दर्शन घेता येत नसेल तर फक्त आईच्या चरणावरती आपला माथा ठेव, तिथं तुला 33 कोटी देवांचं दर्शन होईल, 33 कोटी देवांचं दर्शन होईल. आणि माताना हे सांगण्यासाठी आज मी या विचार मंचावरती उभा आहे. स्त्री शक्ती एक जागर, काय होता जागर बघा, एक संस्कार काय करून जातो, एक संस्कार काय करून जातो, आईचा एक विचार युग पुरुषांना जन्म देतो, युग पुरुषांच्या विचारांना जन्म देतो. मातानो समोर बसलेला आहात आणि ही समोरची प्रचंड मोठी शक्ती काय करू शकते लक्षात घ्या. साने गुरुजी, माझे साने गुरुजी 4-5 वर्षाचे असतील, बागेमध्ये पळत गेले. आईने सांगितलं होत, हे बाळा जा रे देवपूजेला, देवपूजेला 4-5 बागेतील फुलं घेऊन ये. बघा एक माता काम सांगते, एक माता आपल्या लेकराला सांगते जा बागेमध्ये जा 4-5 फुलं घेऊन ये. पोरग पळत जात, सुंदर सुंदर ताजी ताजी 4 फुलं झाडाची तोडता आणि पळत घरामध्ये येत, कुंभ्यामध्ये आत पाऊल टाकणार. तोच आईकडे बघत आणि आईला म्हणत, आई आई ही फुलं तोडत असताना माझ्या पायाला घाण लागलेली आहे, माझ्या पायाला धूळ लागलेली आहे, काहीतरी अंतर आहे, काहीतरी अंतर ज्याच्यावरती मला पाय पुसायचे आहेत. त्यावेळेला ती माता आपल्या मुलाच्या नजरेमध्ये नजर घालते आणि म्हणते, हे श्याम काहीतरी कशाला, मी माझा पदर टाकते. ती श्यामची आई श्याम पुढे पदर टाकते, श्याम लगबगीनाच्या पदराला पाय पुसतात आणि देवघरामध्ये जाऊन देवासमोर बसतात. त्यावेळेला ती माता म्हणते, हे श्याम अरे पायाला लागलेली धूळ, पायाला लागलेली घाण तुला या डोळ्यांनी दिसली आणि म्हणून तू माझा पदर मागितलास, मी ती धूळ पुसण्यासाठी तुला पदर दिला. पण लक्षात ठेव, उद्या तुला या विश्वामध्ये चांगली करण्याची ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला मी म्हणून असंख्य संकट तुझ्या समोर येतील, त्यावेळेला तू संस्कार कधीच सोडायचे नाहीस. मनाला लागलेली घाण स्वच्छ करण्यासाठी संस्कारांचा पदर मी तुझ्या समोर अंथरलेला आहे, तो पदर कधी विसरू नको, तो पदर कधी विसरू नको. लक्षात घ्या, घडले माझे साने गुरुजी, आईचा एक विचार काय करू शकतो लक्षात घ्या. माता ना तुमच्या आयुष्यातला एक दिवस स्त्री शक्ती एक जागर म्हणजे कोण आहे मी याची प्रचिती मला झाली पाहिजे, मला माहीतच आहे, मला ठाऊकच आहे. पण बाप सगळं काही करू शकतो, मला विचारतात मग बापाचं कर्तव्य नाही का, आई बरोबर बापाचं कर्तव्य नाही का, मी सुद्धा 24 तास काम करते, मी सुद्धा थकते. त्यावेळेला मी सांगतो, विचार मंचावरून सर्वांना सांगतो, अरे पुरुषानं आपल्या आदिशक्तीला प्रत्येक कामामध्ये मदत ही केलीच पाहिजे, करायलाच पाहिजे. मग ती धुणी असतील, मग ती भांडी असतील, तरी सुद्धा तिच्या हाताला हात लावून काम हे केलंच पाहिजे. पण मातानो एक सांगतो ज्या वेळेला 9 महिने माझ्या गर्भामध्ये राहून येणार बाळ ज्या वेळेला या विश्वामध्ये जन्म घेत त्यावेळेला पहिला काहू फोडत, पहिली किंकारी ठोकत, आपल्या नजरेने आपल्या मातेकडे बघत, त्यावेळेला निसर्गाने त्याच्या अन्नाची सोय फक्त आणि फक्त आईकडेच करून ठेवलेली असते. जगातली कुठलीही शक्ती त्याची भूक भागवू शकत नाही, लक्षात घ्या. 33 कोटी देवानी जरी जागर घातलं तरी त्या पोराची भूक फक्त आई आणि आईच भागवू शकते. आणि म्हणून मातानं सांगतो, वय वर्ष 0 म्हणजे पोटात बाळ असल्यापासून ते बाळ 5-7 वर्षाचं होईपर्यंत जगातली कुठलीच
जगातली कुठलीच शक्ती त्या मुलाला भावनिक सुरक्षितता देऊ शकत नाही. जी भावनिक सुरक्षितता देते त्या शक्तीचं नाव आहे आई. त्या शक्तीचं नाव आहे आई. आणि म्हणून मी सांगतो आई शिवाय नाही या जगात काही. संस्काराची अमृत म्हणजेच आई. संस्काराची अमृत म्हणजेच आई. माता ना